हॅलो स्टुडंट्स, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या व्हिडिओवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि हा पार्ट सुरू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, के लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित आणि त्यामध्ये आपण प्रकरण 10 बहुपदींचा भागाकार आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, आता बहुपदीचा भागाकार शिकण्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे बहुपदी म्हणजे काय असतं. बहुपदी म्हणजे ज्यामध्ये खूप सारे पद असतात, म्हणजे एक पद असते, द्विपद असते, ती म्हणजे त्रिपद असते आणि बहुपद असतात. आता पद म्हणजे काय, ज्याच्यात चल असतो आणि सहगुणक असतो आणि त्यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह असलेला आपण पद म्हणतो. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं की सराव संच 10.1 मध्ये आपल्याला करायचे प्रश्न काय दिला, प्रश्न भागाकार करा, ओ भागाकार ओ बाकी लिहा. आता आपल्याला करायचं काय, भागाकार करायचंय. जसं आपण भागाकार नेहमी करतो तसंच भागाकार करायचं, फक्त तुम्हाला इथं बहुपदीचा भागाकार करायचा. ठीक आहे, आता दिला 21m² / 7m, मग आपण लिहिणार काय, 21m² याचा भाग कशाला द्यायचा आपल्याला, 7m. आता मला एक सांगा, 7m ला आपण आता आपल्याला सोडवत असताना आपल्याला काय करायचं, 7m ला मी किती न गुणलं तर उत्तर किती येतं, हो 21m² येतो. ठीक आहे, 7m ला किती न आपण गुणलो तर उत्तर किती येतं, 21m² म्हणजे 7. आता मला माहित आहे 7 × 7 = 14, 7 × 21 म्हणजे इथं जर मी 3 लिहिलं तर 21m² होईल का, अरे नाही होणार, कारण 7m × 3 म्हणजे 7 × 21, परंतु एक एम आहे म्हणजे याचं उत्तर येईल 21m, परंतु आपल्याला तर पाहिजे 21m² म्हणजे इथं आपण 3च नाही लिहू शकत, त्याच्या पुढे पण काहीतरी असू शकते, म्हणजे काय असते, एम पाहिजे, कारण 7 × 21 होतात आणि हे एम आणि हे एम म्हणजेच m × m किती होणार, m² म्हणजे आपण 21m² याला आपल्याला भागायचे 7m न, तर 7m ला 3m ने गुणाकार केला तर आपल्याला भेटते बेटा 21m² म्हणजे आपण काय लिहा, याचा भागाकार काय येईल मग, 3m आणि आपण वजा केला 21m² तर बाकी येतं बेटा 0, म्हणजे आपली खाली आपण लिहू शकतो भागाकार काय आलं, भागाकार 3m व बाकी किती आलं, बाकी 0. ठीक आहे, हे इथं हा प्रश्न संपतो. खूप इझी आहे, काहीच अवघड नसतं याच्यात. काय करायचं आपल्याला, फक्त बघायचं, जसं आपण कॅल्क्युलेशन करतो गुणाकार भागाकार करतो त्याच प्रकारे करायचं, फक्त इथं चलाचा गोंधळ असू शकतो, म्हणजे m² m² कसा आणायचं ते. ठीक आहे, त्यानंतर बघूया. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय आहे, 40a² अरे 40a² / (-10a) आपल्याला याचा भागाकार करायचा आणि भागाकार व बाकी लिहायचंय. मग आता काय करणार आपण, आपण व्यवस्थित मांडणी करून घेतला, 40a² ला आपल्याला -10a न भागायचंय, मग आपण काय करणार, -10a ला किती न गुणलं तर उत्तर 40a² येईल. मला सांगा, -10 × मी किती केलं तर -40 येईल, -4. ठीक आहे, कारण हे -(-) येते बेटा अधिक, येते की नाही, येते, -(-) येते बेटा, म्हणजे आता -(-) झाले आणि 10 × 4 म्हणजे 40 आहे. ठीक आहे, हे आलं 40 विषय संपला. आता मला सांगा, इथे ए आहे, आता ए ला किती न गुणलं तर a² होईल, a² म्हणजे इथं a² होईल. ठीक आहे, म्हणजे इथं -10a × आपण किती केलं तर 40a² असेल, कारण इथं -10a आहे, आपल्याला इथं +40a² आणायचा आहे, म्हणजे दुसरी संख्या किंवा दुसरं पद पण ऋण असेल, इथं ऋण आहे तर दुसरं पद पण ऋण असेल, कारण ऋण पद म्हणजे ऋण संख्येला किंवा ऋण पदाला, जर ऋण पदाला किंवा ऋण संख्येला गुणलं तर धन संख्या किंवा धनपद भेटते, म्हणून इथं -10a × आपण 4 + 4a² याला जर गुणलं आपण तर आपलं उत्तर डेफिनेटली 40a² येणार, म्हणजे येणार. ठीक आहे, मग आता आपण काय करणार, याचा भागाकार होईल 10a + 4a². ठीक आहे, मग आता आपण -40a² आणि बाकी राहील 0, तर आपण खाली लिहू शकतो भागाकार
भागाकार आलाय किती आला भागाकार वजा चार ए चा वर्ग वजा भागाकार असेल बेटा वजा चार ए चा वर्ग व बाकी असेल काय आले बाकी शून्य बाकी आले शून्य बाकी आले शून्य चल रे दोस्ता आता आपल्याला हे सोडवायचंय आता वजा 48 पी चा चौथा घात भागिले वजा 9 पी चा वर्ग आहे आता आपण व्यवस्थित मांडणी केल्यावर आपल्याला सोडवायचंय हे गणित दिलंय काय वजा 9 पी चा वर्ग आता वजा 9 पी चा वर्ग गुणिले काय केलं तर उत्तर वजा 48 पी चा चौथा घात येईल आता आपण फक्त याच्या सहगुणकाचा विचार केला तर वजा 9 गुणिले मी काय केलं तर वजा 48 येईल तर याच्यासाठी 16/3 जर आपण केलं तर उत्तर आपलं येऊ शकते +48 बाकीच्या ठिकाणी नाही येऊ शकत तुम्ही आणू शकत नाही म्हणजे हे 3 3 9 3 म्हणजे -3 * 16 म्हणजे +48 तर इथं येणार आपलं आणि इथं पी चा वर्ग आहे इथं पी चा चौथा घात आहे म्हणजे गुणिले पी चा वर्ग असेल हे आपलं असेल आन्सर तर आपण लिहिणार काय इथं कसं लिहिणार ते सांगतो आता -9पीचा वर्ग आहे इथं पण वजा आहे म्हणजे हे पुढची जे पद आहे ते धनपद असेल ठीक आहे म्हणजेच हे धनपद 16/3पीचा वर्ग असायला पाहिजे -9पीचा वर्ग गुणिले 16/3पीचा वर्ग बरोबर -48पीचा चौथा घात असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे इथं आपण -9पीचा वर्ग याला -48पीचा चौथ्या घाताला भागायचा असेल तर आपला भागाकार किती येईल 16/3पीचा वर्ग तर आपला भागाकार असेल 16/3पीचा वर्ग म्हणजेच काय असेल 16/3पीचा वर्ग 16/3पीचा वर्ग वजा -48पीचा चौथा घात आता हे वजा वजा अधिक होत चिन्ह होत चिन्ह बदलतील आणि 48पीचा चौथा घात भागिले 48 म्हणजे 48पीचा घात +48पीचा घात असेल 0 म्हणजे आपला भागाकार जे असेल भागाकार जे असणार आहे ते भागाकार आपला आला +16/3पीचा वर्ग आता अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःचा आयक्यू लेवल म्हणजे तुमच्या स्वतःला माहिती चालवा पाहिजे म्हणून तुम्हाला इथं सोडवता येईल आता बाकी काय आले बाकी आलं बेटा 0 आलंय बाकी 0 अशाच प्रकारे आपण बाकीची गणित सोडवूया चल आता ह्या ठिकाणी करायचं काय काय करायचं तुम्हाला 40m² भागिले 30m³ आता हे तुम्हाला भागाकार करायचंय मग करणार कसे तर काय करणार 30m³ काय केलं तर 40m⁵ येत मग आपण इथं घेऊ शकतो 4/3m² आणि हे कसं आलं ते सांगतो आता 30 × 4/3 जर आपण केलं तर हे 3 3 3 1 3 3 1 3 0 3 0 0 म्हणजे 10 × 40 म्हणजे आपलं उत्तर येणार 40 हे इथं क्लिअर झालं आता इथं m² आहे आपल्याला m⁵ पाहिजे मग m² गुणिले m² जर केला तर बेस पाया समान असेल आणि m आपण असाल तसं लिहितो आणि 3 + 2 म्हणजे m⁵ आपलं उत्तर असायला पाहिजे तर हे आपलं उत्तर असतं ठीक आहे म्हणजेच इथं 30m² × 4/3m² केला तर 40m⁵ येते म्हणजे आपला भागाकार असणार बेटा 4/3m² जर असा असेल तर 40m⁵ येईल म्हणजेच -40m⁵ भागिले म्हणजे आता भागाकार केल्यावर आपलं बाकी काय येणार 0 आणि भागाकार असेल 4/3m² म्हणजे आपण इथे लिहू शकतो भागाकार आलाय 4/3m² आणि बाकी व बाकी आली बेटा 0 ठीक आहे अशाच प्रकारे अजून आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडवूया ठीक आहे चल आता सोडवूया प्रश्न 5 दिलाय कंसामध्ये 5x² + 3 5x³ / 3x² / x² हे तुम्हाला सोडवायचंय अरे हो हे तुम्हाला सोडवायचंय आणि ते अगदी सोपं आहे फक्त लक्ष द्या आता 5x² + 3x² आपल्याला भाग द्यायचा कशानं x² म्हणजे आपण भाग देणार तर आता कसं देणार मला सांगा x² * काय केलं तर 5x² होईल काय केलं तर होईल अरे बाबा x² आहे
याला किती ने गुणले तर 5x चा घन होईल मला सांगा हे x चा वर्ग आहे गुणिले जर आपण 5x केलं तर हे 5 आणि हे 1 असेल म्हणजे 5 असेल आणि x चा वर्ग गुणिले x म्हणजे 5x चा घन होईल का 100% होते म्हणजे आपला इथं काय आहे 5x म्हणजे आता मला सांगा 5x चा घन याला जर x चा वर्गाने आपण भागलं तर भागाकार काय येईल आपला 5x आला म्हणजे इथून 5x चा घन आपण वजा करणार म्हणजे इथं राहणार 0 वजा 3x चा वर्ग खाली येईल ठीक आहे याला वजा 3x चा वर्ग खाली येईल आता मला एक सांगा या x च्या वर्गाने किती x च्या वर्गासोबत आपण कितीचा गुणाकार केला तर वजा 3x वर्ग येईल मला सांगा या x चा वर्ग जसं गुणक एक आहे आता 1 ला किती ने गुणलं तर वजा 3 येतं हो वजा 3 ने गुणलं तर आपलं उत्तर वजा 3 येणार आहे 100% म्हणजे इथं x चा वर्ग गुणिले वजा 3 असेल म्हणजेच वजा 3x चा वर्ग येईल ठीक आहे म्हणजे इथं आपण वजा 3 आपलं उत्तर भागाकार मध्ये असेल वजा 3 आणि म्हणजे इथं वजा वजा 3x चा वर्ग म्हणजे याचे चिन्ह बदलणार मग इथं राहील 0 म्हणजे खाली आपण लिहू शकतो भागाकार भागाकार काय असेल भागाकार बरोबर 5x वजा 3 व बाकी असेल व बाकी असेल 0 हे झालं आपलं फायनल उत्तर ठीक आहे.